शिरोळ तालुक्यातील टाकवडे इथल्या अंतर्गत रस्त्यांचं काम अंदाजपत्रकानुसार पूर्ण करण्यात आलंय. त्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील यांनी केलेल्या अपहाराचा आरोप सिद्ध करावा, अन्यथा बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा सरपंच PY पाटील यांनी दिलाय. शिरोळ तालुक्यातील टाकवडे इथं माजी आमदार उल्हास पाटील यांच्या फंडातून गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी 20 लाखांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून आलमप्रभू टेक्सटाईल ते करवीर देवालयापर्यंत रस्त्याचं खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलं. शिरोळ पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण झालंय. मात्र सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव सदाशिव पाटील यांनी या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीनं रस्ता न करताच 10 लाखांचा निधी हडप केल्याचा आरोप केलाय. याबाबत ग्रामपंचायतीनं पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील यांनी प्रत्येक विकासकामात खोडा घालून आर्थिक ढपला पाडला आहे. 20 वर्षात स्वतःचा घरपाळा आणि पाणीपट्टी भरली नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीवर टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही, असा दावा सरपंच PY पाटील यांनी केला. सदाशिव पाटील यांनी भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं. यावेळी उपसरपंच धनश्री निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य तानाजी झोटाळ, नागेश काळे, महावीर निर्मळ, प्रफुल्ल कांबळे, रेखा वडगे, अल्लाउद्दीन शेख, महादेवी पाटील उपस्थित होते.